मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या मार्फत आजची वॅकेन्सी निघालेली आहे शिक्षण ज्या मित्रांनो या ठिकाणी तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल किंवा आठवी उत्तीर्ण असाल या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता एकूण या ठिकाणी नव्याण्णव जागांसाठी वॅकन्सी निघालेली आहे अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे फीज पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार नाही परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी होणार नाही अर्ज करण्याची शेवटची तारीख ज्या मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस या ठिकाणी आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचे आहेत अधिक माहिती जे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्या अगोदर मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेलयकॉन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ सिंडिया डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवरती तर मित्रांनो अप्रेंटिस बेसिस वॅकन्सीस या ठिकाणी निघालेल्या आहेत सगळ्यात पहिली जी वॅकन्सी ठिकाणी आहे वेल्डर गॅस आणि इलेक्ट्रिक या पदासाठी निघालेली आहे धुळ्यासाठी ही वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे तर या ठिकाणी मित्रांनो एकोणच्या जागा आहेत सहा जागा एकूण या ठिकाणी निघालेल्या आहेत स्टिपेंड तुम्हाला पाच हजार ते आठ हजार रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी मिळणार आहे तर शैक्षणिक अर्ज जे आहे मित्रांनो तुम्ही जर आठवी उत्तीर्ण असाल तर या पदासाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी मित्रांनो आपल्याला वेबसाईट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे त्यावरून तुम्ही अप्लाय फॉर दिस अपॉर्च्युनिटी या बटनावरती क्लिक करून ठिकाणी अर्ज करू शकता यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आप तुम्ही जर ऑलरेडी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं असेल अप्रेंटिस पेजवरती तर या ठिकाणी डायरेक्टली अर्ज तुमचा या ठिकाणी केला जाणार आहे आणि जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम पेज पेजवरती रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढची या ठिकाणी आहे मेटल वर्कर या पदासाठी तर या पदासाठी मित्रांनो एकूण ज्या वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत चोवीस वॅकन्सी या ठिकाणी आहे स्टिपेंड तुम्हाला पाच हजार ते आठ हजार रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी दिलं जाईल तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता अर्थ आठवी उत्तीर्ण या ठिकाणी देखील लागणार आहे अर्ज करण्यासाठी मित्रांनो सेम प्रोसिजर या ठिकाणी आहे आपला फॉर दिस अपॉर्च्युनिटी या टॅबवरती आपल्याला क्लिक या ठिकाणी करायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे मेकॅनिक डिझेल या पदासाठी धुळे जिल्ह्यासाठीची वॅकन्सी देखील या ठिकाणी निघालेली आहे या ठिकाणी मित्रांनो एकूण वीस जागांसाठी वॅकन्सीच आहे सहा हजार ते आठ हजार रुपयाच्या दरम्यान स्टिपेंड या ठिकाणी तुम्हाला दिलं जाईल या ठिकाणी शैक्षणिक अर्थाच्या मित्रांनो तुम्ही दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे सेम प्रोसिजर अप्लाय करण्यासाठी या ठिकाणी आहे मेकॅनिक डिझेल या पदासाठी देखील अप्लाय फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी या टॅबवरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायची आहे त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे मेकॅनिक ॲटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या पदासाठी धुळ्यासाठीची वॅकन्सी देखील मित्रांनो या ठिकाणी निघालेली आहे एकोणी या पदासाठी ज्या वॅकन्सीज आहे दहा वॅकेन्सीज या पदासाठी आहे स्टेपेंट तुम्हाला सहा हजार ते आठ हजार रुपयाच्या दरम्यान दिलं जाईल महिला पुरुष दोघं अर्ज या ठिकाणी करू शकतात दहावी उत्तीर्ण या ठिकाणी देखील तुम्ही असणं आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सेम प्रोसिजर आहे अप्लाय फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे याची देखील वेबसाईट आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे मेकॅनिक मोटर व्हेकल या पदासाठी धुळे महाराष्ट्रासाठीची वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे एकूण या ठिकाणी मित्रांनो या पदासाठी एकोणचाळीस वॅकेन्सीच आहे सहा हजार ते आठ हजार रुपयाच्या दरम्यान स्टिपेंड तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल दहावी तीन जर तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता अप्लाय करण्यासाठी सेम प्रोसिजर आहे अप्लाय फॉर दिस अपॉर्च्युनिटी या टॅबवरती आपल्याला क्लिक करायची आहे तर मित्रांनो प्रत्येक पदाच्या संबंधीतील डिटेल्स माहिती थी आपण या ठिकाणी बघू शकता इस्टॅब्लिशमेंट कोड देखील या ठिकाणी आपण बघू शकता स्ट्रेंथ किती असणार आहे वर्किंग डेज आपल्या या ठिकाणी देण्यात आलेले आहे सर्व माहिती थी आपण या ठिकाणी व्यवस्थित बघू शकता प्रत्येक पदासाठी अर्ज करण्याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यावरून तुम्ही प्रत्येक कुठल्याही पदासाठी या ठिकाणी अर्ज करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेडिओ मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो